नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचं मधुर आर्ट्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं होतं की गाण्यामध्ये जे टाळ वापरले जातात तर हे टाळ किती प्रकारचे टाळ असतात आणि कुठल्या गाण्यासाठी कुठले टाळ वापरावेत, तर ह्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. तर आज मी तीच थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा. आणि गेल्याच महिन्यात मी पहिल्या आठवड्यात पंढरपुराला गेलो होतो आणि साक्षात पंढरपूर महाराजांचं दर्शन घेऊन आलो. इतका आनंद मला झाला होता त्यांचं दर्शन बघून. तेथील जे वातावरण आहे, फारच काय म्हणून उत्साही वातावरण. आणि त्याच्यावरती एक छोटासा मी एक व्हिडिओ बनवला होता पंढरपूर यात्रा म्हणून, ती तुम्ही नक्कीच बघितला असेल. आणि अनेक लोकांना तो जो मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला आहे तो अनेक लोकांना आवडला, त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो. मित्रांनो, पंढरपुरामध्ये जसं अनेक प्रकारची देवळं आहेत आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी लोक जातात, पण तिथे अजून एक जी गोष्ट आहे जिथे लोक अगदी आवर्जून तिथनं विकत घेतात, त्या म्हणजे तिथे मिळणाऱ्या वस्तू. म्हणजे पंढरपुरामध्ये गेल्यानंतर जे ज्यांना भक्ती मार्गाने जायचं आहे पुढे, आणि विशेषतः संगीत हे ज्यांचं जीवन आहे, संगीताद्वारे ज्यांना भक्ती मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, तर त्यांच्यासाठी तर मी म्हणेन फार मोठी पर्वणीच आहे. कारण पंढरपुरामध्ये अनेक दुकानं अशी आहेत की ज्याच्यामध्ये सर्व साहित्य त्या दुकानांमध्ये मिळते. उदाहरणार्थ तबला असेल, पेटी असेल, टाळ असतील, चिपळ्या असतील, तानपुरा असेल, एकतारी असेल, अनेक वाद्य. म्हणजे जी वाद्य तुम्हाला तुम्ही नाव घ्याल ती वाद्य तिथे अत्यंत स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीची तिथे मिळतात. आणि त्यामुळे मी पण तिथे गेलो होतो, तर येताना माझ्याजवळ सगळी वाद्य असल्यामुळे फक्त मी येताना काही टाळ आणि चिपळ्या हे मी सोबत आणलं होतं विकत तिकडनं. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की टाळ आणि कुठले टाळ कुठल्या गाण्यासाठी वापरले जातात. तर मित्रांनो, पहिले मला हे सांगावं लागेल की टाळ जे आहेत, तर टाळ हे वेगवेगळ्या स्वरपट्ट्यांमध्ये असतात. म्हणजे काळी एक असतील, काळी चार असतील, काळी दोन असतील, त्या असे अनेक स्वरपट्ट्यामध्ये टाळ असतात. तर आपली जी स्वरपट्टी असेल, ज्या स्वरपट्टीत लोक गातात, त्या स्वरपट्टीमधली जर टाळ विकत घेतली तर ती जास्त चांगली असते. ती टाळ तुम्हाला स्वरपट्टीवरती तुम्हाला बघता येते की या स्वरपट्टीवरती आहे, काळी एकवरती आहे की नाही, किंवा काळी दोनवरती आहे की नाही, ते तुम्हाला बघता येतं. त्यामुळे आता तो काय इतका कठीण प्रश्न राहिला नाही. दुसरा भाग राहिला की टाळ आणि त्याच्या किमती. तर टाळ ह्याच्या ज्या किमती आहेत, तर त्या मुख्य किमती दोन गोष्टीवरती. एक तर ती टाळ किती वजनाची आहे ह्या गोष्टीवरती ती अवलंबून आहेच, पण दुसरी त्याहून अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या टाळेचा असलेला नाद. म्हणजे ती जी टाळ आहे ती किती घुमते, तिचा आवाज किती मंजूळ आहे, किती गोड आहे त्याच्यामध्ये, आणि किती तिच्यामध्ये घुमार आहे, या गोष्टीवरती ती टाळ तिची किंमत ही अवलंबून असते. तर वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात आणि वेगवेगळ्या गाण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टाळ तुम्हाला लागतात. आता सर्वप्रथम मी जे बोलेन की सुगम संगीतामध्ये, तुम्ही सुगम संगीत या अनेक प्रकारची जी गाणी आहेत, जी अनेक दिग्गजांनी ज्यांना संगीत दिले, उदाहरणार्थ सुधीर फडके यांचं अनेक अभंग आहेत किंवा गाणी आहेत विठ्ठलावरती, किंवा पंडित यशवंत देव ह्यांची अनेक गाणी आहेत. त्यानंतर अशी अनेक प्रकारची गाणी की जी विठ्ठलावरती आहेत, मी अभंग म्हणत नाही या, मी गाणी बोलतो आहे, की जी सुगम संगीत, ज्याची चाल सुगम संगीत या पद्धतीने बांधलेली आहे. आणि अशी जी गाणी असतात त्यासाठी खास करून अतिशय छोटे टाळ असतात त्याला, कारण त्यासाठी जर तुम्ही मोठे टाळ जर तुम्ही घेतले तर त्या टाळचा आवाज फार मोठा असतो. त
तर इतक्या जे मोठे टाळ असतात ते त्याला गरज नसते, तर त्यासाठी असे छोटे टाळ असतात, बघा खूपच छोटे टाळ आहेत आणि हे खास करून सुगम संगीतासाठी वापरले जातात। तर ही एक टाळ जी आहे ही मी पंढरपुरातून पंढरपुराला गेलो तिथनं विकत घेतलेली, ती ही जी टाळ आहे हिला थोडी कमी आस आहे आणि ही अतिशय बारीक आवाज आहे, त्या बघा तुम्ही। ही जी टाळ आहे हिचा आवाज थोडा जाड आहे, थोडासा गोडवा कमी आहे आणि सुगम संगीताला जी टाळ वाजवली जाते ती जास्त करून सिंगल स्ट्रोक असा वाजवला जातो। तर सुगम संगीतामध्ये बरीचशी गाणी असतील, त्या तुम्ही बघितली असतील की त्या गाण्यामध्ये जी टाळ असते तिचा फक्त एक स्ट्रोक असतो, अशा प्रकारे। तर हा जेव्हा आपण याच्यावरती एक टाळ दुसऱ्या टाळवरती आपटू आणि आघात करतो तेव्हा हा जो आघातानंतर होणार जो निर्माण होणार जो आवाज आहे हा किती वेळ टिकतो ह्याला खूप महत्त्व आहे, म्हणजे त्या आस असली पाहिजे। ती बघा आस कशी आहे, तर ही एक टाळ आहे, ही थोडी हिचा आवाज आहे थोडा बसका आहे या टाळीचा। त्यानंतर दुसरी एक टाळ अजून आहे, ही बघा, ही पण सेमच आहे, साईजमध्ये अगदी एकसारखीच आहे पण हिचा जो स्वर आहे हा थोडा उंच आहे आणि बारीक आहे, बघा। तर ह्याचा किणकिणणारा आवाज आहे थोडासा, मी असं म्हणेन बघा। तिचा अतिशय बारीक आवाज आहे, मग अशा प्रकारचे जे टाळ असतात ते सुगम संगीतामध्ये जी काही गाणी असतात अनेक गाणी लता मंगेशकरची लता मंगेशकर ज्यांची आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशी गाणी असते किंवा अशी जी गाणी असतात त्याच्यामध्ये फक्त सिंगल स्ट्रोक असतो असा, बऱ्याच वेळाने दुसरा असतो मग असा स्ट्रोक असतो। तो सुगम संगीतासाठी जी गाणी असतात त्याच्यामध्ये जास्त करून सिंगल स्ट्रोक असतो आणि जर अभंग असेल जर तर त्याच्यामध्येसुद्धा ही टाळ वापरली जाते, कारण का ही जी टाळ आहे हिचा खूप मंजूळ आणि बारीक असा नाद आहे आणि तो ऐकायलासुद्धा छान वाटतो। तर ही एक दुसरी जी टाळ आहे ती तुम्ही बघितली की ही पण खूप बारीक आहे। त्याच्यानंतर माझ्याजवळ ही तिसरी जी टाळ आहे एक अजून, आता ही बरोबर एक्झॅक्ट ही मागे पण तुम्हाला वाजून दाखवली होती, ही ती जुनी टाळ आहे। तर ही जी टाळ आहे ही काळी एक या स्वरपट्टीची टाळ आहे आणि ही टाळ मी फार जुनी आहे, म्हणजे जवळजवळ आता हिला 30-35 वर्ष आले। ही टाळ जेव्हा घेतली होती तेव्हा हिची किंमत 30 रुपये होती जवळजवळ आणि ही खास आमच्या गुरूंनी ही आम्हाला दिली होती बनवून, कारण नाशिकला आम्ही ज्या गुरूंकडे शास्त्रीय संगीत शिकायचो ते आम्हाला अभंग पण शिकवायचे आणि अभंग शिकवत असताना टाळ कसे वाजवायचे हे सुद्धा आम्हाला ते शिकवायचे आणि त्यामुळे हे टाळ त्यांनी आम्हाला घेऊन दिलेत, स्वतः तयार करून दिलेले हे टाळ आहेत। हे काळी एक स्वर पट्टीचे टाळ आहेत, ह्याचा असा आवाज आहे, ह्याचा आवाज मोठा आहे चांगला जोराचा। तर हे जे टाळ आहेत हे आरतीला किंवा अभंगाला चालतात, जिथे खूप लाऊडनेस आहे तर त्या ठिकाणी हे टाळ चालतात। पण जर टाळ बघितले तर ह्यांचे जे काठ आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे तुम्ही ही टाळ बघा आणि आत्ता एक अजून जी वापरली ती हे बघा, ही दोन टाळ जर तुम्ही बघितल्या ह्यांची साईज त्या साईजनी पण खूप फरक पडतो। तर त्यामुळे ही जी टाळ आहे ही मध्यम स्वरूपाची आहे, ही अत्यंत लहान आहे टाळ। आणि मुख्य तिसरी जी टाळ आहे जी म्हणेन की जी ही मोठीवाली जे आपण सर्वच वारकरी जी मंडळी आहेत त्यांची प्रिय असलेली ती म्हणजे ही टाळ। ही सुद्धा टाळ मी पंढरपुरातूनच घेतली, जवळजवळ हिचं मला वाटतं अर्धा किलो तरी हिचं वजन असावं,
कारण ही टाळ ही वजनावरती तिथे मिळते. पंढरपुरात तुम्ही गेलात तर तिथे वजनाने टाळ मिळतात. हे मुख्य जे आहे टाळ, हिचं वजन त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि मग तुम्हाला ज्या प्रकारचं हे मागे तुम्हाला गळ्यात घालण्यासाठी पट्टा जसा पाहिजे तसे ते त्यात लावून देतात. तर या ज्या टाळ, ही जी टाळ आहे ही खूपच वजनदार टाळ आहे. आणि हिचा आवाज, हिची खासियत ही आहे, हिचा आवाज खूपच मोठा आहे. पण ह्याची अजून एक दुसरी जी खासियत आहे की हिचा जो नाद आहे, एकदा जो आघात केला ना तो खूप काळपर्यंत या टाळेचा जो नाद आहे हा घुमतो. आता बघा, दाखवतो तुम्हाला. जर मी काउंट करून दाखवले ते किती आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 मोजेपर्यंत ह्याचे टाळ, ह्याचे जे आघात केल्यानंतर जो ह्याची ह्याचे जे साऊंड आहे, आवाज आहे, तो टिकून राहतो. बघा किती मोठा आवाज आहे आणि गोडवा पण आहे. आणि शिवाय हिचा जो नाद आहे तो कितीतरी वेळ हा राहतो. त्यामुळे जेव्हा ह्याच्यावरती जेव्हा वारकरी टाळ वाजवतात, हे खरे टाळ आहेत मोठे, जे वारकरी ना प्रिय आहेत. हे जे टाळ आहेत हे जवळजवळ ह्यांची किंमत, हे मी विकत घेतले होते पंढरपूरला 650 रुपयाचे, हे टाळ मी जवळजवळ विकत घेतले होते. आणि हे टाळ जे आहेत हे खूप चांगल्या क्वालिटीचे मानले जातात. तर हे एक टाळ आहेत. तर या प्रकारचे टाळ झाले. त्यानंतर एक टाळ असे पण असतात की जे चपटे असतात, ज्यांचा जो हा जो सरफेस आहे हा असा पूर्ण फ्लॅट असतो. तर ते टाळसुद्धा मी तिथे बघितले, पण ते खूपच महाग होते. जवळजवळ एक टाळ जोडी, म्हणजे एक जी अशी जोडी असते त्या टाळ्याला चकवा म्हणतात. चकवा, तर चकवा जी अशी पूर्ण चपटी असते आणि तिची किंमत जवळजवळ 1200, जी ज्याचा आवाज खूप मंजूळ असतो अशी किंमत जवळजवळ 1200. आणि तुम्ही जर थोडी त्यांच्याशी, मी म्हणेन थोडी चर्चा केली तर ती 600-700 पण कधी कधी तुम्हाला मिळून जाते. तर त्या अशी जी टाळ असते त्याला चकवा म्हणतात. तुम्ही इथे बघत असाल की ही अशा प्रकारची इथे तुम्ही बघताय, ही जी टाळ आहे हिला चकवा म्हणतात. आणि ही अशी चपटी असते, त्यामुळे हिचा आवाज थोडा वेगळ्या प्रकारचा असतो. तर हे टाळाबद्दल झालं, जे टाळ असतात. पंढरपुराला गेलो होतो, पंढरपुराला गेल्यानंतर जर तिकडनं चिपळ्या आणल्या नाहीत तर काय, त्याच्या म्हणून मी काय म्हणेन की मजा नाही त्याच्यामध्ये, बरोबर ना. तर सहज पंढरपूरच्या बाजारात गेल्यानंतर तिथे मला चिपळ्या दिसल्या. आणि हे चिपळ्यांची एक खास गोष्ट काय माहिती आहे का, की ह्याच्यामधनं ताल पण धरता येतो आणि एक नाद पण आहे. म्हणजे ताल धरण्यासाठी जो कोणी गात असेल, विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, टाळ या ह्याचे चिपळ्या ह्यांचं दोन काम होतं. म्हणजे साईड रिदमचं पण काम करतात ते आणि तालाचं पण. ते मला खूपच आवडलं. म्हणजे जर एखादा अभंग असेल, एखादं भजन असेल आणि त्याच्यात जर चिपळ्या नसतील तर त्याचा तेवढा उठाव अभंगाचा मला जाणवत नाही. आणि आपले अत्यंत लाडके, मी म्हणेन जे आपले संत तुकाराम, ज्यांच्या एका हातामध्ये चिपळ्या आणि एका हातामध्ये तानपुरा, तर असे जे भक्त होते विठ्ठलाचे, जे संत होते संत तुकाराम, तर असे संत तुकारामांच्या हातामध्ये जेव्हा एका हातामध्ये ते चिपळ्यांनी ताल देतात, दुसऱ्या हाताने तानपुरा वाजून त्यातनं मिळणारा सूर आहे आणि गळ्यातून स्वर निघतात, ते अभंग गातात, तर हे इतकं छान त्याचं कॉम्बिनेशन मी म्हणेन की स्वर लय आणि ताल. काही गरजच नाही आहे तबल्या वगैरे या सर्व गोष्टींची, काही तुम्हाला गरज नाही. एका हातामध्ये मस्तपैकी चिपळ्या तरी तुम्ही ताल धरा, दुसऱ्या हाताने तुम्ही एक स्वर तुम्हाला सतत मिळतो आहे त्या
एक तारी म्हणून टून 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 टून, तुम्ही बघितली असेल तुम्ही एक तारी, तर त्या एक तारी म्हणून एकसारखा स्वर, म्हणजे त्यातनं सा हा एक स्वर असतो जो मिळत राहतो, आणि त्या सा या एका स्वरावरती तुम्ही अभंग इतका छान वाटतो तो रंगणारा. तर असे मित्रांनो हे जे टाळ आहेत ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती दिली. हे टाळ तुम्ही जर कोणाला आवडत असेल की ज्याला टाळ वाजवण्यासाठी, तर मी म्हणेन की त्यांनी कमीत कमी 3-4 पद्धतीचे टाळ तरी विकत घ्यावेत, आणि जर कुठे सेवा करता आली आपल्याला तर आपण ती त्या टाळ वाजवून त्याच्या माध्यमातून आपण जरूर करावी. कधीकधी आपण आरतीला वगैरे तर पण नेहमी टाळ वापरतोच, अभंगालाही वापरतो, पण नुसता एक टाळेमध्ये जर टाळ आहे त्यावेळी छोटासा जरी फरक केला, कारण असे मोठे टाळ जर तुम्ही कुठे घेऊन गेला, समजा एका ठिकाणी सुगम संगीताचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही जर तिथे हे असे मोठे टाळ जर घेऊन गेलात तर ते म्हणतील नको एवढे मोठे टाळ आम्हाला नको, कारण का ह्याचा आवाजच खूप मोठा आहे. तर हे ह्याचा आवाज इतका मोठा असेल की जो गाणार आहे त्याचे बिचाऱ्याचा आवाज त्याला कमी करावा लागेल. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे बारीक टाळ असतात, तर ज्या ठिकाणी जशी गरज असेल त्या पद्धतीने ते टाळ वापरले पाहिजे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण.